सात बघा आता आपण वजाबाकी शिकणार आहोत. गणित काय आहे वाचा? आता आपण याचं शाब्दिक गणित तयार करू. अभिमन्यूकडे 4005 रुपये होते, त्यापैकी 2647 रुपये तनिक्षा मॅडमला दिले. तर आता अभिमन्यूकडे किती रुपये शिल्लक राहिले? शिल्लक राहिले म्हणजे आपल्या वारली भाषेत काय? कोडक रुपये वधले. चला आपण नांबूया कोडक रुपये वधले. अभिमन्यू आता आपण हे लिहून काढूया. इथे एक किती आहे? दशक किती आहे? शतक किती आहे? आणि हजाराच्या नोटा किती? त्याच्यामधून तनिक्षा मॅडमला किती द्यायचे? एक किती आहे? दशक किती आहे? शतक किती आहे? हजार किती आहे? चला आता अभिमन्यू 1000 रुपयाच्या 4 नोटा द्या. तुम्ही 1000 रुपयाच्या नोटा नांगल्या का? नाही. पण हे बघा, आमच्या पहिला अशी नोट होती 1000 रुपयाची. हा आता तुम्हाला समजावं म्हणून मी 1000 रुपयाची नोट आणलेली आहे. 100 रुपयाच्या किती नोट आहेत? 1, 2, 3, 4. अभिमन्यू 1 रुपयाच्या किती नोट आहेत? 5. ठेवायचं 5. बघा 1, 2, 3, 4, 5. आता मला सांगा, वजाबाकी म्हणजे कमी करायचं बरोबर? इथे एक किती आहेत? 5 मधून 7 कमी करता येईल का? 5 बोट काढा. 7 कमी करता येईल का? मग आता तरी मज्जा आहे. आपल्याला वाटतंय अवघड आहे, पण काही अवघड नाही. आता आपण पहिलं शिकलो इथं लहान संख्या असेल, इथं मोठी संख्या असेल तर इकडचा एक दशक सुट्टा करायचा. पण इथं दशकालाच काय आहे का? शतकाला काय आहे का? हा पण हजारच्या किती नोट आहेत? मग आपण हजारचं सुट्ट करू शकतो ना? हो. मग चला हजारच्या 4 नोटापैकी अभिमन्यू आता आपण काय करावं लागल? 1 नोटाचं सुट्ट करावं लागल. हो का नाही? माझा हे 1000 नोट आपण काय करूया? शतकला देऊ. कोणाला दिली? मग आता इथं हजारच्या किती नोटा राहिल्या? 3. म्हणून इथं अशा वर घ्यायच्या आणि इथं लिहायचं 3. आता बघा, आता हे शतकच्या घरात आलं ना, मग इथं 100 नोटा आणाव्या लागतील. अभिमन्यू दुकानवाल्या राजड काकाकडे जा आणि याच्या नोटा घेऊन ये. किती आहे ते? 1000. हजारच्या 1000 रुपयेच घ्यायचे. हो. हा किती नोट आहेत? 3, 4, 5, 6, 7, 9, 10. 10 बरोबर आहेत का? हा बघा, आता हे 100 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हा बघा, हे 100 इथं 10 नोट आपण सुट्ट केलं ना, म्हणून इथं 100 10. म्हणून हे 1 आणि हा 0 इथं बोरले. आता 100 नोटा किती झाल्या आपल्याकडे? 10 मधली 1 नोट आपण दशकला देऊ शकतो का? चला आपण 1 नोट दशकला दिली. मग आता इथं 100 किती नोटा राहिल्या? म्हणून इथं शतक राहिला 9 आणि हा शतकच्या घरात इथं ठेवायच्या 9 नोटा. आता बघा, हे दशकच्या घरात आलं ना, मग याचं आता दशक करावं लागेल. जा दुकानवाल्या मामाकडून दशक घेऊन ये. दशक म्हणजे कितीच्या नोटा? 10. 10 किती नोटा मिळतील? 10, 9, 10. हे इकडे बरोबर 10 नोटा दिल्या असतील ना, तरी पण मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हा आता या दशकाच्या आपल्याकडे झाल्या 10 नोटा, म्हणून इथं लिहायचं 10 आणि हा 0 कट झाला. आता दशकाच्या नोटा किती आहेत? 10. 10 मधली 1 इकडे देऊ शकतो का? हा 1 दिली. आता दशकाच्या नोटा किती राहिल्या? 9. म्हणून इथं लिहायचं 9 आणि या 9 नोटा आपण दशकाच्या घरात ठेवल्या. ठेवल्या का? आता मला सांगा, एककच्या घरात गेला म्हणजे 10 पण सुट्ट करावं लागेल का नाही? जा बाबा, पटपट 10 रुपयाचं सुट्ट घेऊया. लवकर द्या साहेब. बरोबर आहेत का? हा हे बघा, हे झालं आपलं 10 सुट्ट अभिमन्यू करून घेतलं का नाही. मग हे 10 आणि हे 5, हे 10 आणि हे 5 अशा 1 रुपयाच्या किती नोटा झाल्या? हा म्हणून हे 10 आणि हे 5
अशा झाल्या आपल्याकडे 15. आता 1 रुपयाच्या नोटा किती झाल्या? 15. आता कमी करता येईल का नाही? बघा, एकला एकक, दशकला दशक, शतकला शतक, हजारला हजार. आता अभिमन्यू हे किती नोट आहेत? 15 मधल्या 7 नोटा तिला द्यायच्या, मोजून द्यायच्या मोठ्याला. हा, 2, 3, 4, 5, 6, 7. व्हेरी गुड. तुम्हाला किती नोटा मिळाल्या? 7. तुमच्याकडे किती राहिल्या? 2, 3, 4, 5, 6, 7, 8. व्हेरी गुड. 15 मधून 7 नोटा कमी केल्या, उरल्या 8. म्हणून या त्या तुमच्याकडेच राहू द्यायच्या, उरल्या 8. त्या याच्यात नाही मिळवायच्या. आता बघा, आपल्याला 5 बोटं आहेत का? 7च्या पुढे 15 येईपर्यंत मोजायचं. 7च्या पुढे मोजा. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. किती बोट आले? मग अशी पण आपण वजाबाकी करू शकतो. इथं उत्तर आलं 8. आता दशकाच्या नोटा किती आहेत? 9 मधून किती द्यायच्या? अभिमन्यू, 9 मधून 10 नोटा तिला मोजून द्यायच्या. 4. किती उरल्या असतील? 5 उरल्या. किती उरल्या? 5. 1, 2, 3, 4, 5. म्हणून इथं लिहायचं 9 मधून 4 कमी केले, उरले 5. आता झालं. आता शतकाच्या नोटा किती आहे? शतकाच्या म्हणजे किती द्या? 100च्या. शतकाच्या म्हणजे किती द्या? चला, 100च्या किती नोटा आहेत? 9 मधून किती काढून टाकायच्या? तिला मोजून 6 नोटा दे. जोरात मोजायचं. 1, 2, 3, 4, 5, 6. आता किती उरल्या? 3. बघा, अभिमन्यूकडे 100च्या उरल्या 1, 2, 3. म्हणून इथे लिहायचं 3. सोपं आहे का? आता बघा, आता 1000च्या किती नोटा शिल्लक राहिल्या? 3 मधून तमिक्षरा किती द्यायच्या? साहेब, या आपल्या 3 नोट, 3 मधून जोडल्या त्यांना 1, 2. किती उरल्या? 1. बघा, याच्याकडे 1000ची किती नोट उरली? म्हणून इथं लिहायचा 1 आणि इथं ठेवायचा 1. आता बघा, अभिमन्यूकडे किती रुपये शिल्लक राहिले माहित आहे का? किती राहिले? 1, 3, 8, 5. आणि तनिक्षाला किती मिळाले असतील? 2, 6, 7, 47. बघा, आपण तनिक्षाची मोजू. हा, पहिला 1000च्या मोजायच्या. बघा, हे 2000 हो का नाही? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. हे 7, 1, 2, 3, 4. हे 4, 1, 2, 3, 4, 5, 6. बघा, तनिष्काला किती मिळाले? हा, पहिलं मोठी नोट मोजायच. म्हणा 2000, 600 आणि हे 40 आणि हे 7. किती झाले? 47. तनिष्काला अभिमन्यू देऊन टाक एवढे पैसे. हा, किती दिले? 2, 6, 7, 47. मग अभिमन्यूकडे किती रुपये उरले? 1000 रुपयाची 1 नोट, 100 रुपयाच्या 3 नोटा, 10 रुपयाच्या 5 नोटा आणि 1 रुपयाच्या 8 नोटा. 1,358. म्हणा, अभिमन्यूकडे 1,358 रुपये वधले म्हणजे शिल्लक राहिले. समजलं सगळ्याला? परत